राज्यभरात खासदार शरदचंद्र पवार यांनी केलेल्या नकारात्मक वक्तव्यानं समस्त नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्यात. त्यामुळे त्यांना प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाची आठवण करून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र जय श्रीराम लिहिलेली 10 लाख पत्र सिल्वर ओक मुंबई या त्यांच्या निवासस्थानी पाठवण्याचे आंदोलन करत आहोत. या मोहिमेची सुरुवात आज पनवेल येथून युवकांनी लिहिलेली आणि नागरिकांकडून जमा केलेली 2000 पत्र नवीन पनवेल येथील पोस्ट ऑफिसमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय विक्रांतजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, उपाध्यक्ष अमर ठाकूर, जिल्हा सरचिटणीस शेखर तांडेल व दिनेश खानावकर, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा नेते प्रशांत कदम, समीर कदम, जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, खजिनदार भूषण जळे, सदस्य जमीर शेख, तसेच युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, खारघर आणि तळोजा अध्यक्ष विनोद घरत, सरचिटणीस अमर उपाध्याय, पनवेल ग्रामीणचे अध्यक्ष आनंद ढवळे, सरचिटणीस विश्वजित पाटील, कळंबोली अध्यक्ष गोविंद झा, सदस्य अजर शेख, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, सरचिटणीस गौरव कांडपिळे, तसेच पनवेलमधील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत पोस्ट करण्यात आलं. यावेळी उत्तर रायगड जिल्ह्यातून 20,000 अधिक पत्रे पाठवण्याचा निर्धार युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. प्रभू रामचंद्राचं मंदिर त्या ठिकाणी अयोध्येत साकारलं जात आहे. 5 ऑगस्टला त्याचं भूमिपूजन आहे आणि त्या ठिकाणी ह्या देशाचे एक सन्माननीय नेते शरद पवारजी यांनी एक वादग्रस्त विधान 2 दिवसापूर्वी केलं आणि प्रभू रामाचं मंदिर बांधल्याने त्या ठिकाणी कोरोना नाहीसा होणार आहे का, हे खऱ्या अर्थाने एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. आता शरदजी पवार हे एक जाणते नेते आहेत, एक सन्माननीय नेते आहेत आणि त्यांच्याकडनं असं विधान चुकून होणं हे शक्य नाही आहे. मग या विधानामागे काही राजकारण आहे का असा एक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्राच्या विषयामध्ये असं राजकारण करणं मला वाटतं हे आमच्यासारख्या युवांना त्या ठिकाणी रुचलेलं नाही आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रात जेव्हा प्रभू रामाच्या नावाचा विसर कोणाला पडेल, मग सन्माननीय शरदजी पवार हे खूप मोठं नेतृत्व आहे. आम्ही त्यांच्यासमोर खूप छोटे कार्यकर्ते आहोत, पण तरीसुद्धा एक युवा म्हणून, एक रामभक्त म्हणून त्यांना प्रभू रामाच्या नावाची आठवण करून देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून 10 लाख पत्र जय श्रीराम असं लिहून सन्माननीय पवार साहेबांच्या मुंबईच्या बंगल्यावरती आम्ही पाठवत आहोत. यातून आमची भावना एकच आहे की शरद पवार साहेबांना त्या ठिकाणी प्रभू रामाच्या नावाने राजकारण करण्याचा काही आवश्यकता नव्हती. आम्ही त्या ठिकाणी प्रभू रामाच्या नावाची आठवण त्यांना करून देणार आहोत आणि असंख्य युवा, असंख्य युवा मोर्चाचे कार्यकर्ते, असंख्य नागरिक हे व्हॉलेंटरीली आम्हाला त्या ठिकाणी जुडत आहेत आणि ते सांगतात आम्हालाही पत्र पाठवायचे आहेत. आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे की आपण आपापल्या पोस्ट ऑफिसमध्ये ही पत्र जमा करा, कुरिअरने आपण पाठवा आणि जय श्रीराम पाठवून शरदजी पवार यांना आम्ही ही आठवण करून देणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.